Okay. So today we will start. You see the practical number one. Develop minimum two programs using constant variables, arithmetic expression, operators exhibiting data type conversion. That is the practical number one. Okay. In that practical significance, what is the use of that practicals? What are the significance behind this? Okay. That is first, the declaration of constant and variables facilitates the evaluation of arithmetic expression in real life problems. Okay, so I have told you constant and variables. You have studied it. Arithmetic operation. Upon the use, karun kya karacha arithmetic operation solve karacha. So which of the arithmetic operator? Sorry, operations were seen in C and in C language. कौन कौन से अरिथमेटिक ऑपरेशन तुम्हें बगितले एडिशन सब्ट्रैक्शन ओके मल्टीप्लिकेशन डिविजन स्वैपिंग बगित स्वैपिंग इज ऑल्सो अरिथमेटिक ऑपरेशन स्वैप करना करता एक स्पेशल बिटवाइज टाइप ऑपरेटर यूज कर स्वैपिंग करता ओके नेक्स्ट द डेटा टाइप कन्वर्जन हेल्प्स इन रियल लाइफ प्रॉब्लम्स टू गेट द एक्यूरेट रिजल्ट ऑफ इवैल्यूएशन ऑफ अरिथमेटिक एक्सप्रेशन सिग्निफिकन्स है प्रैक्टिकल सिग्निफिकन्स व्हाट इज द यूज ऑफ दैट प्रैक्टिकल्स इन योर डेली लाइफ और इन रियल लाइफ तुम्हारे इश्यू तुम्हारा फेस करावे लागते रियल लाइफ मध्ये एखादा प्रॉब्लम तुम्हारा आला रियल लाइफ मध्ये तुम्हारा अरिथमेटिक ऑपरेशन वरती जर प्रोग्राम करायचा असेल तर तुम्हाला तुम्ही सी प्लस प्लस लैंग्वेज चेंज करून तो प्रोग्राम करू शकता बाय यूजिंग वेरियस कॉन्स्टंट एंड वेरिएबल्स ओके गॉट इट प्लीज गिव मी रिस्पॉन्स व्हेनेवर आई आस्क सम क्वेश्चंस इन लेक्चर गॉट इट और नॉट यस सर ओके नेक्स्ट रिलेवेंट प्रोग्राम आउटकम्स प्रोग्राम आउटकम असतील प्रत्येक प्रॅक्टिकलला प्रोग्राम आउटकम असतील किंवा तुम्ही जर सिलेबस बघितला तर प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह आणि आउटकम बघितले कसं काय नाही आपण स्टार्टिंगला मी सिलेबस जेव्हा सांगितला होता त्यावेळेस आपलं प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह होते की तुम्ही फीचर्सचा अभ्यास करायचा सी प्लस प्लस मध्ये जेवढे काही फीचर्स यूज केले विच ऑफ द फीचर्स आर यूज्ड इन सी लँग्वेज सॉरी सी प्लस प्लस लँग्वेज इनहेरिटन्स असेल पॉलिमॉर्फिझम असेल एक्सट्रैक्शन डेटा हेडिंग मैसेज पासिंग फीचर्स है अपना सी प्लस प्लस लैंग्वेज मे बच्चे रिलेवेंट प्रोग्राम आउटकम्स जो सांगितले ऑब्जेक्टिव सांगितले आता प्रोग्राम आउटकम का बेसिक नॉलेज प्रैक्टिकल कर नॉलेज ऑफ बेसिक मैथमेटिक्स साइंस एंड बेसिक इंजीनियरिंग टू सॉल्व द ब्रॉड बेस्ड कंप्यूटर इंजीनियरिंग प्रॉब्लम ओके बेसिक नॉलेज कवर होते हैं प्रोग्राम आउटकम तुम्हारा नॉलेज बरोबर सी लैंग्वेज बदल सी प्लस प्लस लैंग्वेज बदल तुम्हें ज्यादा प्रोग्राम करता सी मे कि सी प्लस प्लस मे तुम्हारा नॉलेज नेक्स्ट डिसिप्लिन नॉलेज अप्लाय कंप्यूटर इंजीनियरिंग डिसिप्लिन स्पेसिफिक नॉलेज टू सॉल्व द कोर कंप्यूटर इंजीनियरिंग एंड रिलेटेड प्रॉब्लम ओके तुम्हारा जो कोर कंप्यूटर आता तुम्हारा कंप्यूटर का विषय नहीं है फक्त सब्जेक्ट तुम्हारा सी प्लस प्लस है कंप्यूटर इंजीनियरिंग थोड़ाफार प्रोग्राम आउटकम मध्ये तुम्हाला थोडाफार पार्ट येणार आहे ओके नेक्स्ट डिसिप्लिन नॉलेज मध्ये तुम्हाला सांगितलंय ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करता त्यावेळेस तुम्हाला स्पेसिफिक नॉलेज येतं कोर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल किंवा त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम असतील ते पण तुम्हाला सॉल्व्ह करता येतं बाय युजिंग दिस प्रॅक्टिकल ओके एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिस प्लॅन टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिसेस टू यूज द रिझल्ट टू सॉल्व ब्रॉड बेस्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम करता तुम्हाला समजतं यू हॅव गॉट दी आयडिया अबाउट दी हाऊ दी प्रोग्राम यू डन व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड दॅट देन यू विल यू शुड दी थिंक अबाउट दी लॉजिक लॉजिक इज डिफरेंट सम स्टुडंट्स हॅव गो थ्रू प्रॅक्टिकल नॉलेज ओके सम स्टुडंट हॅव गो थ्रू बुकिश नॉलेज ओके सम स्टुडंट काय करतील त्यांच्या लॉजिक लावून प्रोग्राम करतील तुम्हाला आता लॉजिक लावून तुम्ही प्रोग्राम करू शकता ओके आणि त्याचं एक्झॅक्टली नॉलेज तुम्हाला भेटणार आहे कशापासून
हाँ तुम्ही जर प्रोग्राम केला डेव्हलप मिनिमम टू प्रोग्राम्स यूजिंग कॉन्स्टंट व्हेरिएबल्स अरिथमेटिक एक्सप्रेशन ऑपरेटर्स एक्झिक्युटिंग डेटा टाइप्स करवायचे. ओके, आता तुम्हाला माहित आहे हाउ मेनी कॉन्स्टंट्स व्हेरिएबल्स अरिथमेटिक ऑपरेटर्स जे तुम्ही सी मध्ये सी प्लस प्लस मध्ये बघितले. आता आपण बघणार आहे ह्यामध्ये थिअरी पार्ट बघणार आहे कोणकोणते कॉन्स्टंट तुम्ही यूज करणार आहे, कोणकोणते व्हेरिएबल्स यूज करणार आहे, व्हेरिएबल्स म्हणजे काय. ओके, विल सी इन कंटिन्यू इन इन प्रॅक्टिकल सेक्शन. देन एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिसेस. प्लॅन टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिसेस टू यूज द रिझल्ट टू सॉल्व ब्रॉड बेस्ड कम्प्युटर इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. ओके, तुम्ही काय करू शकता, एक्सपेरिमेंट करू शकता, त्यावरती प्रॅक्टिस करू शकता. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करता तुम्ही प्रोग्रामचा, एखादा तुम्हाला प्रोग्राम करायचा असेल, एक्सपेरिमेंट करायचं असेल, त्याचा प्लॅन करता, सुटेबल प्लॅन करून त्यामध्ये त्याचा त्याचा रिझल्ट काय येणार आहे आणि त्याचा यूज तुमच्या रिअल लाईफ मध्ये काय असणार आहे हे तुम्हाला एक्सपेरिमेंट आणि प्रॅक्टिस मध्ये भेटणार आहे. तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा त्यावेळेस तुम्हाला मोर रिझल्ट भेटतील. इफ यू गेट इफ यू गो थ्रू मोर प्रॅक्टिकल्स देन यू गेट दी मोर रिझल्ट. ओके, देन इंजिनिअरिंग टूल्स. हाउ मेनी टूल्स आर यूज. सध्याला तुम्ही काय करता, सी प्लस टर्बोस यूज करता, आता तुम्ही सांगितलं कोणतं यूज केलं तुम्ही तुमच्या विंडो ह्याच्यासाठी मोबाईल मध्ये अँड्रॉइड साठी कोणतं यूज केलं, अँड्रॉइड साठी. आता विंडो साठी आपण टर्बोस यूज करतोय, अँड्रॉइड साठी तुम्ही कोणतं मोबाईल मध्ये कोणतं ऍप्लिकेशन अगोदर घेतलं सी साठी? कोडिंग सी घेतलेलं ना. येस सर. हा, जे इंजिनिअरिंग टूल्स आपण युज करतोय. ओके, आणि नंतर तुम्ही मॅटलॅबचा पण युज करू शकता सी लँग्वेजच्या प्रोग्रामिंग साठी. आता मॅटलॅबचा कसा युज करायचा ते मी सांगतो मी नंतर, आपण जसं जसं प्रॅक्टिकल पुढे घ्यायचो. सी प्लस प्लस किंवा सी लँग्वेजसाठी तुम्ही मॅटलॅब पण युज करून तुम्ही तो प्रोग्रामिंग करू शकता. आपल्या आपलं सॉफ्टवेअर आहे, इलेक्ट्रॉनिक्स सॉफ्टवेअर आहे मॅटलॅब, मॅथमॅटिक्स. व्हेरियस मॅथमॅटिकल ऑपरेशन कॅन बी डन बाय युजिंग मॅटलॅब. मग ते असतील तुमच्या डीएसपी मध्ये, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये असतील, अनालॉग सर्किट मध्ये असतील, किंवा मायक्रो कंट्रोल मध्ये असतील, किंवा एम्बेडेड सिस्टीम मध्ये असतील. जेवढे जेवढे तुमचे रिलेटेड सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुम्ही मॅटलॅब मध्ये त्याचं प्रोग्रामिंग करू शकता, ऑर इमेज प्रोसेसिंग. ओके, देन अप्लाय रिलेव्हंट कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीज अँड टूल्स विथ अँड अंडरस्टँडिंग लिमिटेशन. तुम्ही कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी युज करताय, टर्बो सी वगैरे युज करताय, कंपायलर. ओके, अँड टूल्स कोणते तुम्ही आता सांगितलं, बरेच टूल्स आपण युज करू शकतो, असं काही नाही तुम्ही तेच टूल्स यूज टर्बो सी यूज करा असं काही नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल अँड्रॉइड मध्ये कोणतेही कोडिंगचे ऍप्लिकेशन घेऊन तुमचा सीचा प्रोग्राम तुम्ही रन करू शकता. ओके, नेक्स्ट कम्युनिकेशन. कम्युनिकेट इफेक्टिव्हली इन ओरल अँड रिटन फॉर्म. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करताय त्यावेळेस तुम्ही, आता मी तुम्हाला ओरली तुम्हाला प्रॅक्टिकल समजावतोय बरोबर आहे, आणि तुम्ही काय करणार आहे तर प्रॅक्टिकल तुम्ही लिहून पण काढणार किंवा रिटर्न फॉर्म मध्ये तुम्ही काय करणार, तुमच्याकडे तुमच्या अभ्यासासाठी ठेवणार आहे किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करणार आहे. दॅट इज द रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम्स विच इज कवर्ड बाय फर्स्ट प्रॅक्टिकल. ओके, हॅव यू गॉट इट? व्हॉट इज द सिग्निफिकन्स, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स अँड द रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम्स बिहाइंड द फर्स्ट प्रॅक्टिकल. जस्ट मिनिट ना.
These are the practical significance and relevant program outcomes behind the first practicals. Okay, have you got it? Yes, sir. Okay. Next. Next, competency and practical skills. Okay. This practical is expected to develop the following skills in you. Okay. जेव्हा तुम्ही एखादं प्रॅक्टिकल करताय, आता सी मध्ये तुम्ही सी प्लस प्लस प्रॅक्टिकल करताय, कोणत्या व्हेरिएबल्स किंवा कॉन्सेप्ट प्रॅक्टिकल करणार, तर त्याला ते प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला कोणतं स्किल प्रॅक्टिकल इज एक्सपेक्टेड टू डेव्हलप द फॉलोइंग स्किल्स इन यू. कोणकोणते स्किल येणार आहे? डेव्हलप सी प्लस सॉरी सी प्लस प्लस प्रोग्राम टू सॉल्व ब्रॉड बेस्ड प्रॉब्लेम्स. ओके, डिफाईन अँड डिक्लेअर कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स. ओके, तुम्हाला काय समजणार आहे? तुम्ही कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल डिफाईन करू शकता, डिक्लेअर करू शकता. नंतर यूज डेटा टाइप कन्वर्जन, तुम्ही डेटा टाइप कन्वर्जन करू शकता. कंपाईल दी प्रोग्राम, प्रोग्राम कंपाईल करू शकता. डिबग अँड एक्झिक्युट दी प्रोग्राम, हे तर तुम्हाला माहित आहे कंपाईल कसं करायचं सी मध्ये, डिबग कसं करणार आहे, एक्झिक्युट दी प्रोग्राम कसं करणार आहे, हे सगळं तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिकल हे सगळ्यालाच कव्हर होणार आहे. हे जे पॉईंट आहेत जे शिकवलं सांगतो हे पॉईंट, ते प्रत्येक प्रॅक्टिकलला तुमचे पॉईंट कव्हर होणार आहे. तुम्ही डिफिकल्टी तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये फाइंड करू शकता, किंवा ब्रॉडबँड ब्रॉडबेस्ड ऍप्लिकेशन तुम्ही फाइंड करू शकता. ज्यावेळेस आपले प्रॅक्टिकल होतील परफॉर्म पूर्ण, त्यावेळेस आपण कॉम्पिटिशन ठेवूयात सी प्लस प्लस लँग्वेज वरती, ओपी वरती, कि मी तुम्हाला एखादं प्रॉब्लेम देईल त्यावरती तुम्ही त्याचं कोडिंग कोडिंग असं आलं पाहिजे, वेगवेगळं कोडिंग आलं पाहिजे. तुम्ही ते लॉजिक लावा, सिम्पल सिम्पल प्रोग्राम. ओके, ऍडिशनचा प्रोग्राम देईल, तुम्ही लॉजिक लावून तुम्ही काय करणार आहे, सिम्पल ह्याच्यामध्ये पण डिफाईन करणार आहे तो प्रोग्राम. आणि नंतर तुम्ही स्टेटमेंट लूप मध्ये पण येईल, इफ आणि एल्स यामध्ये पण तुम्ही फॉर लूप किंवा इफ आणि एल्स लूपचा यूज करून तुम्ही काय करू शकता, ते प्रोग्रामिंग करू शकता. ते तुम्ही स्किल तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आपलं सी प्लस प्लस प्रोग्रामिंग शिकणार आहे त्यावेळेस ते स्किल तुमच्यामध्ये येणार. पहिलं काय येणार असणार आहे स्किल, डिफाईन डिक्लेअर कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. तुम्ही ते कॉन्स्टंट अँड डिक्लेअर डिफाईन करू शकता, म्हणजे काय ते तुम्हाला एखाद्या कॉन्स्टंट घ्यायचे तुमच्या प्रोग्राममध्ये, तुम्ही डिफाईन करून त्या प्रोग्राम मध्ये घेऊ शकता आणि तुम्हाला नंतर ते डिक्लेअर करताय बाय युझिंग सी प्लस प्लस सिंटॅक्स. ओके, देन यूज डेटा टाइप कन्वर्जन. हाऊ मेनी डेटा टाइप्स आर यूज्ड इन सी प्लस प्लस लँग्वेज? कॅन यू टेल मी? और सी लँग्वेज हाऊ मेनी डेटा टाइप्स? सी लँग्वेज हॅव्हिंग टू टाइप्स डेटा टाइप, बेसिक काइंड डेरिव्ड डेटा टाइप एंड बेसिक इंटीजर काइंड डेटा टाइप. And data type having array, pointer, structure and union. Okay. Same आपल्याला तेच डेटा टाइप्स आपल्याला सी प्लस प्लस मध्ये पण युज करायचे आणि फक्त थोडे एक्स्ट्रा आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, नेक्स्ट रिलेव्हंट कोर्स आउटकम. तर कोर्स तुम्ही हा कोर्स पूर्ण शिकून काय भेटणार आहे तुम्हाला? डेव्हलप सी प्लस प्लस प्रोग्राम टू सॉल्व्ह प्रॉब्लेम युझिंग प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच. आता मी तुम्हाला सांगितलंय वाय सी सी प्लस प्लस इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. Can anybody tell me what is the logic or what is the reason behind this, why C++ is called as object oriented programming language? That has seen in first lecture. Okay, what are I asking you that have completed in first lecture or that have seen in first lecture? Yes, why C++ is called as object oriented programming language? Can anybody tell me? Because C++ supports both procedural and object oriented program. Yes, that's okay, but why, what is the reason behind this? It's by a high level language. Yes, continue. It's a high level language and it's also case sensitive language. Case sensitive language. Okay. Whatever we see the features of C++ language, we need to focus on C language also. Okay. C madle pan tumhala feature C++ madhe disnar ahe. Tumhi mhantas na C is a subset of C++. Okay. Barobar aahe ka? Yes, sir. मग ते जे काही सी मध्ये फीचर्स असणार आहे ते सी प्लस प्लस मध्ये कव्हर होणार आहे. आणि सी प्लस मध्ये एक्स्ट्रा फीचर काय युज केले आपण? इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम. आपण वेगळे फॉर्म्स युज करतो,
हाँ इनहेरिटेन्स रियुजेबिलिटी करना प्रोग्राम परत परत अपन एखाद कोड किंवा एखाद कॉन्स्टंट असेल एखाद व्हेरिएबल असेल एखाद कोणतेही तुम्ही जे आयडेंटिफायर असतील कोणतेही कीवर्ड्स असतील जेवढे जेवढे तुम्ही टोकन्स तुम्ही सी प्लस प्लस मध्ये यूज करणार आहे ते परत तुम्ही त्याचा रियुजेबिलिटी करून प्रोग्रामिंग करू शकता. आणि अजून एक आहे मी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं पण सी सी प्लस प्लस मध्ये फंक्शन आहे जे की आपण सी मध्ये पाहणार नाही. ऑपरेटर ओव्हरलोडिंग आपण सी प्लस प्लस मध्ये बघणार आहोत. दॅट इज लॉजिक बिहाइंड दिस. ओके सी प्लस प्लस इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि नंतर सी मध्ये तुम्ही काय करता कि बाबा प्रोसिजर फाईंड करता हे पहिल्याच लेक्चरला मी सांगितलं of given program, then we'll go through that flowchart, then we'll define logic and do the program and compile that program. That is the procedure oriented. C is procedure oriented program. Okay. ह्याच्यामध्ये आपण कोर्स आउटकम पण सुरुवातीला सांगितले होते की बाबा कोर्स आउटकम मध्ये तुम्ही सी प्लस प्लस मध्ये जे ऍडिशनल फीचर्स आहेत ते फीचर तुम्ही यूज करू शकता. आणि सी मध्ये आता सांगितले सी प्लस प्लस मध्ये कोणते ऍडिशनल फीचर तुम्ही बघितले इनहेरिटन्स असेल पॉलिमॉर्फिझम असेल ते वन बाय वन आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस बघणार आहे. आणि अजून काय आपण कोर्स आउटकम बघू शकतो. कोर्स आउटकम म्हणजे काय बाय युझिंग सॉरी बाय स्टडिंग होल कोर्स कॅन गेट दी दॅट कोर्स आउटकम्स. ओके सी प्लस प्लस प्रोग्राम टू सॉल्व प्रॉब्लेम युझिंग प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच. म्हणजे तुम्ही तुमचे सी प्लस प्लस चे जेवढे काही तुम्ही प्रोग्राम करणार आहे ते सी प्लस प्लस मध्ये करून असे डिफाईन करू शकता की सी प्लस प्लस ऍज कॉल्ड ऍज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. देन प्रॅक्टिकल आउटकम प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला राईट कंपाईल डिबग एक्झिक्युट सिम्पल कॉन्स्टंट व्हेरिएबल अरिथमेटिक एक्सप्रेशन अँड डेटा टाइप करू शकता. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करताय त्यावेळेस तुम्हाला काय करता येईल तुम्ही राईट करू शकता तो प्रोग्राम कंपाईल करू शकता डिबग करू शकता आणि एक्झिक्यूट करू शकता सिम्पल सी प्लस प्लस प्रोग्राम. देन रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम सिलेक्ट प्रॉपर प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट इन सी प्लस प्लस. आता तुम्ही सांगितलं तुम्हाला प्रॉपर एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही आता सी टर्बो सी यूज करता किंवा प्रोग्रामिंग सी यूज करताय फॉलो इथिकल प्रॅक्टिसेस. ओके आता ह्याच्यामधले थेरी बघायचं आपल्याला. आता जसं आपण सी प्रोग्राम मध्ये एखादा प्रोग्राम करतो त्यावेळेस तुम्ही इनपुट आणि आउटपुट काय घेता काय घेता इनपुट आणि आउटपुट जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर फॉर द आउटपुट वी टेक अ प्रिंटएफ फंक्शन अँड फॉर इनपुट स्कॅनफ फंक्शन. ओके दॅट इज सी प्लाइंग. सी सी मध्ये तुम्ही प्रिंटएफ आणि स्कॅनएफ यूज करता. जसं आता आपल्या सी प्लस प्लस मध्ये काय यूज करायचं ते बघायचं. ओके इन सी प्लस प्लस आउटपुट इनपुट आउटपुट ऑपरेशन इज यूजिंग द स्ट्रीम कन्सेप्ट. स्ट्रीम इज द सिक्वेन्स ऑफ बाइट्स ऑर फ्लो ऑफ डेटा. ओके स्ट्रीम कन्सेप्ट यूज करतो. आता सी मध्ये मला सांगा तुम्ही स्टार्टिंगला मेन फंक्शन मध्ये काय डिफाईन करता स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शन हॅश इन्क्लूड एसटीडीआय डॉट एच करता का. येस सर. काय करता तुम्ही इनपुट आउटपुट डिफाईन करण्यासाठी स्टँडर्ड लायब्ररी युज करून एसटीडीआय डॉट एच चा युज करता. तसंच आपल्याला सी प्लस प्लस मध्ये स्ट्रीमचा युज करणार आयओ स्ट्रीम इनपुट आउटपुट स्ट्रीमचा युज करला. सी प्लस प्लस आयओ ऑपरेशन इज युझिंग दी स्ट्रीम कन्सेप्ट. स्ट्रीम इज दी सिक्वेन्स ऑफ बाइट्स ऑर फ्लो ऑफ डेटा. जसं तुम्ही एसटीडीआय डॉट एच युज केलं सी लँग्वेज मध्ये तसं आपल्याला सी प्लस प्लस मध्ये काय युज करायला लागणार आहे आयओ स्ट्रीम. आयओ स्ट्रीम डॉट एच किंवा आयओ स्ट्रीम फक्त युज करायला लागणार. आणि कोणीओ पण युज करता तुम्ही माहित आहे तुम्हाला सगळ्यांना काय असतं ते हेडर फाइल एक विंडो आपले जे पाठीमागचे जे प्रोग्रामचे विंडो आहे ती इरेज करण्यासाठी आणि पुढचे गेट सीएच पुढचे म्हणजे आउटपुट विंडो दिसण्यासाठी. ओके एक्झॅक्टली गुड.
त्यासाठी तुम्ही कोनी डॉट इज यूज करता. ओके, इट मेक्स द परफॉर्मन्स फास्ट. ज्यावेळेस तुम्ही आयओ स्ट्रीम यूज करणार आहे, इनपुट आउटपुट फंक्शन तुम्हाला डिफाईन करायचं असेल, तुम्हाला हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम डॉट एच सुरुवातीला तुम्हाला हे डिफाईन करावं लागेल. स्ट्रीम इज द सिक्वेन्स ऑफ बाइट्स, तुम्हाला त्यासाठी तुम्हाला स्ट्रीम डिफाईन करावं लागेल, सिक्वेन्स ऑफ बाइट्स ऑफ फ्लो ऑफ डेटा. परफॉर्मन्स फास्ट. इफ बाइट्स फ्लो फ्रॉम मेनी मेमरी टू डिवाइस लाइक प्रिंटर, डिस्प्ले स्क्रीन और नेटवर्क कनेक्शन एक्सेट्रा, दिस इज कॉल्ड एज आउटपुट ऑपरेशन. आउटपुट ऑपरेशन म्हणजे काय असणार सी प्लस प्लस मध्ये? इफ बाइट्स, व्हॉट इज मीन बाय बाइट्स अँड बिट्स अँड बाइट्स? व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन बिट्स अँड बाइट्स? कॅन एनीबडी टेल मी? इन डीटी डिजिटल टेक्निक्स आय थिंक द डिफरन्स बिटवीन बिट्स अँड बाइट्स आर कवर्ड. So can anybody tell me difference between bit and in bytes? Yes, Pragati Babar. Yes, sir. What are the difference between bytes and bits? Bit can store one digit of binary number and byte store 8 bits. Okay. Bit can store one digit la tumhi kay mhanar aahe? Bit mhanar aahe, barobar aahe? Ani ग्रुप ऑफ फोर बिट्स किंवा एट बिट्स, सॉरी ग्रुप ऑफ फोर एट बिट्स इज कॉल्ड एज बाइट्स. तुम्ही काय म्हणणार? बाइट्स. ज्यावेळेस तुम्ही एखादं बाइट डिफाईन करताय त्यावेळेस तुम्हाला काय करायला लागणार? मेमरी अलोकेशन करावं लागणार आहे, बरोबर आहे. नंतर तुम्हाला ते प्रिंट करावं लागणार आहे, नंतर डिस्प्ले करावं लागणार आहे, किंवा नेटवर्क कनेक्शन डिफाईन करावं लागणार, किंवा फॉर्म करावं लागणार. त्यासाठी तुम्ही आउटपुट ऑपरेशन यूज करता. जसं तुम्ही प्रिंट एप स्कॅन एप यूज केलं तसं पण आपल्याला सी प्लस प्लस मध्ये पण आयओ स्ट्रीम फक्त काय केलं तुम्ही कशासाठी यूज केलं? डेटा फ्लो ऑपरेशन साठी आयओ स्ट्रीम यूज केलं आणि इनपुट आउटपुट डिफाईन करण्यासाठी आयओ स्ट्रीम यूज केलं. त्यानंतर पुढे गेला, जेव्हा तुमचं बाइट तुम्ही एखाद्या बाइट वरती ऑपरेशन करताय त्या बाइटचं तुम्हाला मेमरी अलोकेशन करावं लागणार आहे, नंतर स्क्रीन डिस्प्ले करावं लागणार आहे, नेटवर्क कनेक्शन फॉर्म करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करणार? आउटपुट ऑपरेशन बघावं लागणार. ते आउटपुट ऑपरेशन पुढे करणार बाइट फ्लो फ्रॉम डिवाइस मेन मेमरी, दिस इज कॉल्ड इनपुट ऑपरेशन. आता दोन्हीचा डिफरन्स बघा. ही बाइट्स फ्लो फ्रॉम मेन मेमरी टू डिवाइस लाइक प्रिंटर, डिस्प्ले, स्क्रीन. ज्यावेळेस तुमचं बाइट तुम्ही एखाद्या मेमरीमध्ये स्टोअर करताय आणि ते बाइट तुमचं डिवाइस कडे फ्लो होत असेल तर तुम्हाला काय करावं लागणार? आउटपुट ऑपरेशन बघावं लागणार. आणि तुमचं बाइट डिवाइस पासून जर प्रिंटर कडे गेलं तर काय असणार आहे? प्रिंटर आणि डिस्प्ले स्क्रीन नेटवर्क कनेक्शन कडे गेलं तर तुम्हाला, आता मी डिफरन्स सांगतो तुम्हाला, आउटपुट ऑपरेशन कधी बघा? मेमरी टू डिवाइस, मेमरी टू डिवाइस, त्यासाठी तुम्ही आउटपुट ऑपरेशन यूज करणार. आणि डिवाइस टू मेमरी साठी तुम्ही काय यूज करणार आहे? इनपुट ऑपरेशन. बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादं एक्झाम्पल सांगतो, इफ यू सपोज टू गिव्ह इनपुट टू द कॉम्प्युटर सिस्टम, सपोज प्रिंट द हॅलो वर्ल्ड इन सी लँग्वेज. What is the basic need for that? Can anybody tell me what is the basic need to print in C, hello world in C language programming? For that we have to use the printf function. We have to use window function. Okay. Then for the input and output, which function you have to use? Input and output, scanf, printf. Okay? Yes. ठीक आहे. आता हे तुम्ही सी मध्ये बघितलं. आता सी प्लस प्लस मध्ये आता काय सांगितलं मी? आयओ स्ट्रीमचा तुम्ही डेटा फ्लो साठी युज करणार. ज्यामुळे डेटा तुमच्याकडे असणार आहे, बाइट मध्ये असणार आहे डेटा, तो मेमरी पासून डिवाइस कडे जर फ्लो होत असेल तर तुम्ही त्याला आउटपुट ऑपरेशन युज करणार आहे. आणि इनपुट ऑपरेशन युज कशासाठी करणार आहे? जर डिवाइस कडून मेमरी साठी जर फ्लो असेल तर तुम्हाला माहित आहे एखादं इनपुट द्यायचं असेल तर तुम्हाला सी, आपण काय करतो आपल्या नंबर सिस्टीम मध्ये इनपुट कशासाठी देतो? बायनरी इनपुट देतो, 0 1 2 काय असेल, सॉरी 0 1 0 1 1 मध्ये इनपुट देतो. त्याचं कन्वर्जन आस्की कोड मध्ये होतं, म्हणजे कम्प्युटर सिस्टीमला बायनरी इनपुट समजते 1 2 3 4 5 असं डिजिटल सिस्टीम त्यांना समजणार नाही. त्याचं कन्वर्जन तुम्ही बायनरी सिस्टीम मध्ये करता, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 1 काहीतरी एखादं टाईप करताय,
एखाद्या डिव्हाइसला तुम्ही इनपुट देण्यासाठी टाईप करता, त्यासाठी तुम्ही इनपुट ऑपरेशन बघणार. आणि आउटपुट ऑपरेशन कधी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही टाईप करून तुमचा बाईट तुमच्या इनपुट डिव्हाइसला देताय, ते इनपुट डिव्हाइस तुमचं दिलेलं बाईट मेमरीमध्ये स्टोअर करतंय, आणि त्या मेमरीमध्ये स्टोअर केल्यानंतर ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही आउटपुट ऑपरेशन बघता. डिव्हाइस टू मेमरी साठी गेला काय इनपुट, आणि मेमरी टू डिव्हाइस मध्ये आला की आउटपुट. समजलंय? आई गॉट इट. Yes, have you got it? Kajal Ingre? Yes, sir. Okay. Simply lakshat theva, output operation kasati use karto apan, ekada byte ahe, to byte tumhara memory to device la transfer karayche ase, kiwa tyacha allocation karayche ase, to output operation use karnar, ani input operation kadhi use karnar, when you give the input to the computer system, that computer system store the data on CPU or memory, then what will be operation behind there? The operation is goes from device to memory. That's in input operation. That's are including input operation. Okay. Then sangitla yani tar if bytes flow from main memory to device like printer, display screen or network connection etc. This is called an output operation. Okay. If the bytes flow from device like printer, display screen, or network connection, etc. to main memory, this is called as input operation. Okay. Then the function will be baka. It's a header file. I/O stream, I/O many, ani app stream. App stream use case. Ata baka header file. Sagyakade notebook ahe ka? Sagyane notebook prepare kele ga aplya C++ study. Yes, sir. I think you should write on your first practical. Sagyane notebook ahe ka sagyankade? Gya now taka sagyane practical number 1 develop minimum 2 program using. Ahe ka sagyankade notebook? Is it possible to write in notebook? Yes, sir. Yes. Then write in practical number 1 develop minimum, write the aim of practical or title of practical number 1 develop minimum 2 program using constant variables, operator, expression, operator, activity, data types. Write down on notebook. Can anybody problem or any problem behind this? Hai ka problem kunala? Yes, yeah. No, sir. Hello. Yes. No, sir. Just put the title of first program. Develop minimum 2 program using constant variables, arithmetic expression, operator, exhibiting data type. I will provide the detailed manual after the second week. Okay, second week madhe tumhala detailed manual deto. Fakt tumhi aaj kay kara, practical cha now taka, takle ka sagayani ani fakt khalcha he kara. Hey, minimum theoretical prior he fakt lihun gya. C++ basic input output. C++ IO operation is using the stream concept. Stream is the sequence of bytes of flow of data. It makes the performance fast. If bytes flow from memory to device like printer, display screen, or network connection, etc., this is called as output operation. If bytes flow from device like printer, display screen, or network connection, etc., to main memory, this is called as input operation. That's a simple funda behind this. Okay.
All should write the given instruction, okay? At the time of ISC, no, internal exam, I will check all things, whatever your practical books, log books or prepared a separate long book for the practicals in lectures, okay? सगळ्यांनी नोटबुक प्रिपेअर करायचे आहे. ज्यावेळेस मी काही सांगेल तुम्हाला ते तुम्ही त्यामध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे आणि ते ज्यावेळेस आपले इंटरनल एक्झाम असेल त्यावेळेस ते मी चेक केलं जाईल. नसेल तर त्याला मार्क्स भेटणार नाही. ओके, डन डन विथ दिस. नो सर. ओके, जस्ट कम्प्लीट इट देन रिप्लाय मी. Completed or not. Okay. Can you execute the hello world in C language? Yes, can yes, anybody? Yes, sir. Okay. Yes, sir. Roll number 13, Vaibhav Kulkarni. Yes, sir. Are you meeting? Yes, sir. Okay. Can you execute the program hello world? Yes, sir. Okay. You can execute and share the screen. Yes, sir. Okay. Yes, roll number. Roll number 53. Abhijit Khoe. Are in meeting? Yes, sir. Can you execute the same code in C language? Yes, sir. I need to print hello world in C language. Okay. Yes, sir. Okay, just show me output of program. Okay. Just try. Don't worry. If you have got any problem, then ask me. Okay, I will solve this. Both Vaibhav and roll number 53. ओके, लिहिलं का सगळ्यांनी ते? हॅव यू गॉन थ्रू? यस सर. ओके, नेक्स्ट हेडर फाईल. हाउ मेनी हेडर फाईल्स आर यूज इन सी प्लस प्लस? फर्स्ट हेडर फाईल इज आयओ स्ट्रीम. आता सांगितलं मी स्ट्रीम कशासाठी युज करणार, डेटा फ्लो साठी स्ट्रीम युज करणार. ओके, फंक्शन सांगितलं बघा त्यांनी हेडर फाईल आयओ स्ट्रीमचा. इट इज यूज टू डिफाईन द सी आउट सी इन अँड सी डबल आर ऑब्जेक्ट. रिकर्जन ऑपरेशन साठी सी डबल आर युज करणार आहे आपण. ओके, विच करस्पॉन्डिंग करस्पॉन्ड टू स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम, स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम अँड स्टँडर्ड एरर स्ट्रीम. ओके, रिस्ट्रिक्टिव्ह. ओके, सी डबल आर म्हणजे काय? रिकर्जन मध्ये आपण एरर डिफाईन करण्यासाठी सी डबल आर युज करणार आहे. हे पण तुम्ही लिहून घेऊ शकता हेडर फाईल सी इन सी लँग्वेज. ओके, सी प्लस प्लस लँग्वेज. हे असा चार्ट करून लिहा आयओ स्ट्रीम. इट इज यूज टू डिफाईन सी आउट Cin and C double R objects which correspond to standard output stream, standard input stream and standard error stream respectively. Okay, next IO, Common IP. Okay, it is used to declare services useful for performing formatted IO input output such as set precision and set W. Okay, so ek aaya bagnar apan set precision and precision making मेथड आपण बघणार आहे. मला वाटतं सी मध्ये तुम्ही बघितले का प्रिसिजन मेकिंग मेथड इन लास्ट चॅप्टर? नसेल पाहिलं तर आपण बघणार आहोत. यासाठी आता नॉर्मली आपण हे युज करत नाही एफ स्ट्रीम आणि आयओ मॅन आय पी. फक्त आपण काय युज करतो? आयओ स्ट्रीम युज करू शकतो, युज करतो नॉर्मली.
यासाठी युज केले त्यांनी आयओ मॅन आय पी. इट इज यूज टू डिक्लेअर सर्व्हिसेस युजफुल फॉर परफॉर्मिंग फॉर्मॅटेड आयओ. आता वेगवेगळे इनपुट आउटपुट फॉर्मॅट तुम्ही बघणार आहात, त्याचं ऑपरेशन स्मूथली परफॉर्मिंग करण्यासाठी तुम्ही हे हेडर फाईल युज करू शकता. देन एफ स्ट्रीम, इट इज यूज टू डिक्लेअर सर्व्हिसेस फॉर युजर कंट्रोल्ड फाईल प्रोसेसिंग. फाईल प्रोसेसिंग साठी तुम्ही काय करता, एफ स्ट्रीम युज करता. नॉर्मली तुम्ही आयओ स्ट्रीमचा युज करून पण हे ऑपरेशन करू शकता. नो नीड टू यूज दी एफ स्ट्रीम ऑर आयओ मॅन आय पी. जस्ट फॉर ऍडिशनल इन्फॉर्मेशन दे हॅव गिव्हन दी ऍडिशनल हेडर फाईल्स. ओके ओके, हॅव डन विथ दिस ऑल ऑफ ऑल थिंग्स. Yes, can anybody reply me? झाले का सगळ्यांचं लिहून? Yes, roll number 1, प्रगती बाबर. Have you written? Yes, sir. Yes, sir. Okay. Okay, roll number 13, Vaibhav Kulkarni. Show me output code. Yes, completed or not? Vaibhav? Yes, sir. Yes, sir. Just show me. Okay, ठीक आहे. हा, तोपर्यंत आपण नेक्स्ट पार्ट बघूया. स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम, सी आउट बघायचं आपल्याला. स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम, स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम मध्ये द सी आउट इज प्रीडिफाइंड ऑब्जेक्ट ऑफ ओ स्ट्रीम क्लास, आउटपुट स्ट्रीम क्लास. ओके, द सी आउट इज प्रीडिफाइंड ऑब्जेक्ट, प्रीडिफाइंड ऑब्जेक्ट असतो सी आउट, हा ओ स्ट्रीम क्लास मध्ये यूज केलेला असतो. इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड आउटपुट डिवाइस विच इज युजली डिस्प्ले स्क्रीन. ओके, सी आउट कशासाठी युज करतो आपण, जसं आपण प्रिंट एप स्कॅन एप यूज केलं त्याच टाईपचं सी आउट आपण युज करतो. जस्ट मिनिट, ओके, सी आउट हा आपण काय करतो, स्टँडर्ड, इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड आउटपुट डिवाइस विच इज युजली डिस्प्ले द स्क्रीन. डिस्प्ले स्क्रीन साठी आपण सी आउट युज करतोय. सी आउट इज यूज इन कनेक्शन विथ स्ट्रीम इन्सर्टन ऑपरेशन, इन्सर्शन ऑपरेटर. हे इन्सर्शन ऑपरेटर आपण याच्यामध्ये युज करतोय, सी प्लस प्लस मध्ये इन्सर्शन ऑपरेटर टू डिस्प्ले द आउटपुट ऑन कॉन्सोल. ओके, त्याच्यामध्ये सी आउट कशासाठी युज करतो आपण, सी आउट डिस्प्ले स्क्रीन करण्यासाठी सी आउट युज करतो. ओके, त्याच्यामध्ये इन्सर्शन ऑपरेटर युज करतोय. ओके, नेक्स्ट स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम, सी इन. सी इन इज प्रीडिफाइंड ऑब्जेक्ट ऑफ आयओ स्ट्रीम क्लास. बघा, हे दोन्ही प्रीडिफाइंड ऑब्जेक्ट आहेत. जस्ट मिनिट वैभवी, जस्ट मिनिट, आय विल चेंज द मीटिंग. ओके सॉरी, आय विल चेंज द मीटिंग सेटिंग. Just a minute.
आता बघा येते का सगळ्यांना वैभव, येते का बघा आता शेअर करता. वैभवी एम आय ऑडिबल? यस सर. ओके नाउ यू कॅन शेअर युअर स्क्रीन. आय हॅव चेंज द मीटिंग सेटिंग. ओके इन आफ्टर लेक्चर वी कॅन शेअर. ओके पहिला सी आउट तुम्ही यूज केलाय. सी आउट आणि सी इन लक्षात ठेवा. सी आउट आणि सी इन जे आहेत ते प्री डिफाइंड ऑब्जेक्ट आहेत. ते सी आउट तुम्ही पोस्ट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम साठी युज करताय आणि सी इन तुम्ही कशासाठी युज करताय? इनपुट स्ट्रीम साठी युज करताय. आणि सी आउट तुम्ही डिस्प्ले स्क्रीन कसं एखाद्या स्क्रीन वरती तुम्हाला डिस्प्ले करायचा आउटपुट त्यासाठी तुम्ही सी आउट युज करताय. आणि त्याच्यामध्ये इन्सर्शन ऑपरेटर युज करताय. काय युज करताय? इन्सर्शन ऑपरेटर. थोडक्यात लिहून घेऊ शकता तुम्ही ते सी आउट फॉर द यूज ऑफ डिस्प्ले स्क्रीन आणि विच ऑपरेटर दे कॅन यूज इन्सर्शन ऑपरेटर ऑर यू कॅन यूज इन्सर्शन ऑपरेटर. देन सीन मध्ये तुम्ही कशासाठी सीन कशासाठी युज करताय? इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड इनपुट डिवाइस विच इज युजली कीबोर्ड. सॉरी विच इज युजली ए कीबोर्ड. द सीन इज यूज इन कंजेक्शन विथ सीन एक्सट्रॅक्शन ऑपरेटर टू रीड द इनपुट फ्रॉम कन्सोल. तुम्ही इनपुट साठी काय करताय? सी इन यूज करताय. जसं स्कॅनर प्रिंटअप यूज केलं तसं सेम आपल्याकडे सी आउट आणि सी इन यूज करणार आहोत आपण. आणि तुम्हाला कीबोर्ड वरून इनपुट द्यायचं असेल तर तुम्ही काय करता? एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर ऑपरेटर एक्स्ट्रॅक्ट करता सी इन ला आणि नंतर डिस्प्ले करायचं असेल तर इन्सर्शन ऑपरेटर टाकून तुम्ही ते डिस्प्ले करू शकता. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन सी आउट अँड सी इन. येस हॅव गॉट इट ऑल ऑफ यू? हॅलो येस प्रगती बाबर हॅव गॉट इट? येस सर. गुरव रोल नंबर 6 वैशाली ऋषाली गुरव अरे बाबानो हेडर फाईल आपण बघितल्या. हेडर फाईल तुम्हाला माहिती आहे कशासाठी युज करतात? नंतर स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम त्यासाठी तुम्ही सी आउट युज करता. सिम्पल कशासाठी? युजली डिस्प्ले द स्क्रीन. स्क्रीन डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही काय करता? सी आउट युज करता. त्याच्यामध्ये तुम्ही इन्सर्शन ऑपरेटर युज करता. नंतर स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम मध्ये तुम्ही काय करणार आहे? ओके खटके संदीप. स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम मध्ये तुम्ही काय करणार आहे? जर तुम्हाला एखादी इनपुट द्यायचं असेल कीबोर्ड वरती तर तुम्ही काय करणार आहे? एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर युज करणार आहे. आणि त्यासाठी काय युज करणार आहे? स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम सी इन. काय युज करणार आहे? स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम सी इन. ते दोन ऑपरेटर लक्षात ठेवा, इन्सर्शन ऑपरेटर आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. हे तुम्हाला नेहमी युज करायला लागणार आहेत सी लँग्वेज मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट स्टँडर्ड इन लाईन. स्टँडर्ड इन लाईन मला सांगा सी लँग्वेज मध्ये प्रोग्राम एंड करण्यासाठी तुम्ही कोणती इन्स्ट्रक्शन युज करता किंवा एंडिंग साठी काय युज करता? येस मगर सूरज मगर सॉरी काय सी आर सी मध्ये आपण प्रोग्राम तुमचा तुम्ही एक्झिक्युट केला कंपाईल केला जर तुम्हाला एंडिंग करायचं असेल तुम्ही कोड लिहिला सॉरी फक्त त्याचं कंपायलेशन केलं कोड लिहिला आणि लास्टला तुम्हाला तो प्रोग्राम एंड करायचा आहे त्यासाठी तुम्ही काय युज करता? कर्ली ब्रॅकेट. येस कर्ली ब्रॅकेट इज गेट सी एच. गेट सी एच रिटर्न रिटर्न झिरो गेट सी एच बहुतेक. हा विशाल कुलकर्णी विच ऑपरेटर्स you can use for ending the seal code? Return zero. Return zero. Okay. It's good. Return normally आपण return कशामध्ये use करतो? ज्यावेळेस तुम्ही statement use करता statement define करता तेव्हा
फाइल लूपिंग चा यूज करता है गेट सीएस पण येऊ शकतो आणि रिटर्न झिरो पण येऊ शकतो ओके जे कर्ली ब्रॅकेट वगैरे ते तुम्ही नेहमी यूज करताय एखादं डिक्लेरेशन कर्ली ब्रॅकेट वगैरे ते डिक्लेरेशन यूज करताय मी प्रोग्रामिंग एंडिंगच विचारतो तुम्हाला ओके तसंच आपल्या सी प्लस प्लस मध्ये स्टँडर्ड एंड लाईन एंड एल एंड एल फंक्शन आपण यूज करतो द एंड एल इज प्री डिफाइंड ऑब्जेक्ट ऑफ पोस्ट इन क्लास बघा आतापर्यंत जे आपले बघितले ऑब्जेक्ट सी आउट सी इन आणि एंड एल हे सगळे प्री डिफाइंड ऑब्जेक्ट आहे सी प्लस प्लस लँग्वेज मधले ओके इट यूज टू इन्सर्ट न्यू लाईन कॅरेक्टर अँड प्लस द स्ट्रिंग आता तुम्हाला एखादं न्यू लाईन कॅरेक्टर तुम्हाला यूज करायचं आहे आणि ऑल्सो प्लस द स्ट्रिंग आणि तो एंड करायचा प्रोग्रामचा तर तुम्हाला काय करणार आहे एंड लाईनचा यूज करायला लागणार आहे ओके हॅव यू गॉट इट समजत का ओके स्टँडर्ड एंड लाईन एंड एल फक्त हे लिहून घ्या नोटबुक मध्ये हे काम करा स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम सी आउट त्याच्यामध्ये कुठला ऑपरेटर यूज केला इन्सर्शन ऑपरेटर हा ऑपरेटर लिहून घ्या खाली नंतर तुमच्या भाषेत लिहून घ्या वाटलं तुमच्या लँग्वेज मध्ये स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम कशाला युज केला जातो स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम कशा हे तर मी शेअर करणार नोट्स नंतर तुम्हाला अगोदर तुमच्या लक्षात राहिलं यासाठी लिहून घ्या स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम सी इन हे कशासाठी युज केलं जातं त्याच्यामध्ये एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आपण युज करतो ओके नेक्स्ट स्टँडर्ड इन लाईन जर तुम्हाला इन्सर्ट न्यू लाईन कॅरेक्टर करायचं असेल न्यू लाईन तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल सी लँग्वेज मध्ये सॉरी सी प्लस प्लस मध्ये तुम्ही एस्केप फंक्शन बघितलं का एस्केप फंक्शन व्हिच एस्केप फंक्शन युज इन सी लँग्वेज कोणकोणते युज करता तुम्ही स्लॅश एन कोणकोणते युज करता स्लॅश स्लॅश टी स्लॅश टी फॉर स्लॅश फॉर बॅक स्लॅश आर तसं जसं तुम्ही न्यू लाईन इन्सर्शन साठी एस्केप फंक्शन तुम्ही युज केलं तर तसंच एन एल चा तुम्ही युज करू शकता एखादा न्यू लाईन तुम्हाला डिफाईन करायची असेल आपल्या प्रोग्रामिंग मध्ये तर तुम्ही काय युज करणार आहे स्टँडर्ड एन लाईन एंड एल फंक्शन ओके हे पण लिहून घ्या वाटलेस इट इज यूज टू इन्सर्ट न्यू लाईन कॅरेक्टर अँड प्लसेस द स्ट्रीम प्लसेस म्हणजे काय जर तुम्हाला प्रोग्राम एंड करायचा असेल त्यासाठी पण तुम्ही स्टँडर्ड एन लाईन फंक्शन युज करू शकता किंवा एखादी नवीन लाईन तुमच्या प्रोग्राम मध्ये ऍड करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही काय करता स्टँडर्ड एन लाईन किंवा एन लाईन एडल हे फंक्शन किंवा ऑब्जेक्ट यूज करता ओके आय गॉट इट ऑल ऑफ यू हॅलो येस सर नेक्स्ट कॉन्स्टंट ए व्हेरिएबल व्हिच डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम इज नोन एज कॉन्स्टंट व्हेरिएबल हे माहित आहे तुम्हाला ओके ए व्हेरिएबल व्हिच डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम इज नोन एज कॉन्स्टंट व्हेरिएबल एनी अटेम्प्ट टू चेंज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट विल बी रिझल्टंट एरर मेसेज बरोबर आहे कॉन्स्टंट कॉन्स्टंट असतो आपण त्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही नंतर कॉन्स्टंट इन सी प्लस प्लस कॅन बी एनी ऑफ द बेसिक डेटा टाईप्स कॉन्स्टंट क्वालिफायर कॅन बी यूज टू डिक्लेअर कॉन्स्टंट ऍज शोन इन बिलो ओके हे कॉन्स्टंट इन सी प्लस प्लस कॅन बी एनी बेसिक डेटा टाईप्स जस्ट वेट हा हा ठीक आहे ओके कॉन्स्टंट द व्हेरिएबल व्हिच डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम इज नोन एज कॉन्स्टंट व्हेरिएबल ओके ऑल ऑफ यू इज नोन एज ओके एनी अटेम्प्ट टू चेंज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट विल बी रिझल्ट एन एरर मेसेज
a quartet in C++ can be any of the basic data types, data types are specific. Constant qualifier can be used to declare constant. Okay, constant qualifier can be used to declare constant. हे लक्षात ठेवा. Constant qualifier कशासाठी use करतो आपण? Constant declare करण्यासाठी use करतो. बघा आता त्याच्यामध्ये हे यूज केलंय बघा त्यांनी. एक सिंटॅक्स यूज केलाय. Const float pi is equal to 3.14. हे तुम्हाला माहित आहे. पाय ची व्हॅल्यू किती असते? 3.14. ही प्रीडिफाईन्ड व्हॅल्यू असते. ते कॉन्स्टंट आहे, कोणीच आपण चेंज करू शकत नाही. जर तुम्हाला तो डिक्लेअर करायचा असेल तर काय सिंटॅक्स यूज करणार? कॉन्स्ट फ्लोट, फ्लोट यूज करणार तुम्ही. इंटीजर किंवा फ्लोट किंवा कॅरेक्टर. कोणकोणते कॉन्स्टंट यूज करता तुम्ही सी मध्ये सांगा? इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर. हा ठीक आहे, तेच आपण याच्यामध्ये सी प्लस प्लस मध्ये आपण आता कॉन्स्टंट डिफाईन करतोय. ओके, फ्लोट पी आय, पाय तुमचा प्रीडिफाइंड कॉन्स्टंट आहे, त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. आय थिंक पाय इक्वल टू 3.14. कॉन्स्ट फ्लोट हे तुम्ही सिंटॅक्स हे डिक्लेअर केलं तुम्ही आपला कॉन्स्टंट. नेक्स्ट, द अबव डिक्लेरेशन मीन्स दॅट पाय इज कॉन्स्टंट ऑफ फ्लोट टाइप हॅव्हिंग व्हॅल्यू ऑफ 3.14. ओके, हे काय सांगतं आपल्याला? द अबव डिक्लेरेशन मीन्स दॅट पाय इज द कॉन्स्टंट, कॉन्स्टंट ऑफ फ्लोट, फ्लोट व्हॅल्यू चे कॉन्स्टंट आहे. आता फ्लोट काय यूज केला आपण? कॅन एनीबडी टेल मी? डेटा टाइप. डेटा टाइप, ओके. कॉन्स्टंट डेटा टाइप आपण इथे बघतोय, त्यासाठी फ्लोट यूज केलं. ओके, फ्लोट टाइप हॅव्हिंग व्हॅल्यू ऑफ 3.14 15. हे तुम्ही डिक्लेअर केलं. पाय ची व्हॅल्यू तुम्ही कॉन्स्टंट डिक्लेरेशन केलं. समजतंय सगळ्यांना हा सिंटॅक्स? हा लिहून घ्या वाटलेस कॉन्स्टंट मध्ये, हा सिंटॅक्स लिहून घ्या. कसा डिक्लेअर करणार आपण? कॉन्स्ट फ्लोट पाय इज इक्वल टू 3.14 झाले तुम्हाला सीला, तर हे लिहून घ्या. नेक्स्ट, आता रेड ची व्हॅल्यू आपल्याला रेड 15, हा आपला व्हॅलिड कॉन्स्टंट डिक्लेरेशन. इंटीजर तुम्ही युज केलंय, काय इंटीजर युज केला आता सांगा? तिथे का फ्लोट आपण युज केलं नाही? इट इज नॉट इन अ पॉइंट व्हॅल्यू. इट इज नॉट इन पॉइंट व्हॅल्यूज. ओके, 15. आता आपल्याला 50 रेट तुम्हाला डिक्लेअर करायचं, रेटची व्हॅल्यू 50 डिक्लेअर करायची. इंटेजर युज केला, नंतर पॉइंट फ्लोट पाय, आता हे बघितलं ऑलरेडी. नंतर कॅरेक्टर, ए कॅरेक्टर तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे, तर तुम्ही काय करणार आहे? कॅरेक्टर सी एच. सी एच हे तुमचं डिक्लेरेशन पार्ट आहे, त्याचं काही विषय नाही. फक्त तुम्ही तिथं कॅरेक्टर युज करता. ओके, नंतर नेक्स्ट हे लिहून घ्या वाटलेस तर डिक्लेरेशन, कॉन्स्टंट डिक्लेरेशन. हे सिंटॅक्स फक्त लिहून घ्या, कॉन्स्टंट टाका आणि ते डिक्लेरेशन लिहून घ्या सिंटॅक्स. आहे का कोणाला काही प्रॉब्लेम आहे का ह्यामध्ये? येस मगर सर, डू हॅव एनी प्रॉब्लेम? नो सर. नो ना? नो सर. ओके, have you got it all points regarding first chapter, sorry first practicals? Yes sir. Okay, significance baghitla apan, outcome baghitle, program outcomes, nantar which engineering tool which are the covered from first practicals. Okay, then some library function baghitle apan, kon kon te library function apan use karu shakto. Nantar इनपुट आउटपुट फंक्शन, आपण स्ट्रीम डिफाईन केली. स्ट्रीम कशासाठी युज करतोय? डेटा फ्लो साठी स्ट्रीम युज करताय तुम्ही. त्यासाठी नंतर जर तुम्हाला एखादं बाईट आहे ते तुम्हाला मेमरी टू डिव्हाइस मध्ये पाठवायचं असेल तर तुम्ही सी आउट युज करता. डिव्हाइस टू मेमरी साठी युज करत असेल तर सी इन युज करता. नंतर सी इन मध्ये तुम्ही इन्सर्शन ऑपरेशन युज करता आणि सी आउट मध्ये, सॉरी सी आउट मध्ये तुम्ही इन्सर्शन ऑपरेटर युज करता आणि सी इन मध्ये काय युज करता? Extraction operator. Extraction operator use karta. Okay, then constant define baghitla apan. Next part aplyala baghaycha types of constant, literal constant, other literal constant apan baghan kasa declare karaycha. Nantar preprocessor definition, te mahit aahe tumhala? Preprocessor mahit asel tumhala kasa use karta preprocessor C madhe, te pan baghaycha aplyala. Ata preprocessor madhe escape function tumhi use karta, slash n, एखादी न्यू लाईन तुम्हाला डिफाईन करायचं असेल,
न्यू कॅरेक्टर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं असेल ते सगळं तुम्ही बघितलंय. आपण पण बघणार आहोत प्रॅक्टिकल. आज फक्त काय करा, हे जे थेरी मी नंतर तुम्हाला सांगतोच, पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये हा प्रोग्राम लिहून घ्या सगळ्यांनी, एक्झिक्युट करून दाखवा मला सीपी. ते मी तुम्हाला ते ऍप देतो, ऍपची लिंक देतो, ते फक्त प्रोग्राम तुम्ही एक्झिक्युट करून मला नेक्स्ट प्रॅक्टिकलला सांगा. हा प्रोग्राम दिसतोय का सगळ्यांना? येस सर. सिम्पली ऍडिशनचा प्रोग्राम आहे, लिहून घ्या वाटलेस तो प्रोग्राम आणि त्याचा आउटपुट काय होतं तेवढं सांगा मला ज्यावेळेस आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकल असेल त्यावेळेस किंवा लेक्चर असेल त्यावेळेस. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलेस तर. हा वैष्णवी आणि रोल नंबर 53 तुम्ही काय करा, एक्झिक्युट करून ठेवा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवा. वैष्णवी यू गॉट इट? वैष्णवी वैभवी सॉरी वैभवी. यस सर. झाला ना तुमचा प्रोग्राम रन? झालाय. ओके मग तर मला फक्त नंतर सांगा, तो स्क्रीनशॉट पाठवू शकता. सर नंबर कशाचा? मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर आहे की तुमच्या त्याच्यामध्ये? आता जी लिंक पाठवली तोच नंबर आहे माझा. ओके प्रेझेंट द्या. सगळ्यांना समजलं ना हे पहिलं प्रॅक्टिकल आपलं? येस सर. अजून पण मी तुम्हाला एक्झॅक्टली प्रोग्रॅमिंग घेतलेलं नाही, फक्त हे तुम्ही ट्राय करा. हा ट्राय करा येते का बघा, आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला हे करूया, प्रोग्राम घेऊयात. घ्या घेऊन प्रेझेंटी. रोल नंबर 1 प्रेझेंट सर. जस्ट बेटा